राजकारण राजकारण करत राहू द्या, परंतु आम्ही आमचं काम करतोय, आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय. तो विरोधक रोज उठल्यावर प्रार्थना करतात की एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या. पहिले म्हणाले सरकार पडेल, सरकार पडेल, सरकार पडेल. सरकार पडून पडून त्यांचे ज्योतिषी संपले आणि अजितदादा पण आले आणि त्यामुळे एवढं सरकार मजबूत झालंय. आजच्या अशा मगाशी निळवंडे धरणाबद्दल देखील उपमुख्यमंत्री महोदयाने सांगितलंय. खरं म्हणजे 53 वर्ष रखडलेला तो प्रकल्प आम्ही आलो होतो ते पाणी सोडायला. 182 गावांच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. कोणीतरी इकडे दुसऱ्या दिवशी सांगितलं अरे पाणी सोडलं पण आलंच नाही. आम्ही लगेच अधिकाऱ्यांना सांगितलं आता किती 110 किलोमीटर, 110 किलोमीटर पाणी निळवंडे धरणातून पोहोचलेलं आहे. हे आमचं काम आहे, हे आमचं काम आहे. सरकार आमचं आलं नवीन 1 वर्षापूर्वी तेव्हापासून पाण्याच्या सिंचन प्रकल्पाच्या 35 प्रकल्पांना आपण मान्यता दिली. पूर्वी एकही प्रकल्पाला मान्यता दिली नव्हती, परंतु या 35 सिंचन प्रकल्पातून 8 लाख हेक्टर पेक्षा जास्तीची जमीन सिंचनाखाली येणार आहे, ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्याचा त्याला शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हे सरकारचं काम आहे. असे अनेक निर्णय आपण घेतले आणि त्याचबरोबर हे घाटमाथ्यावर कडून मगाशी आपल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं, खासदारांनी सांगितलं की वाहून जाणारं पाणी जे आहे हे पाणी देखील वळवून पूर्वेकडे मग गोदावरी प्रवरा मुळा नदीच्या खोऱ्यात वळवल्यास देखील या भागाचा विकास होईल. नक्की आपल्याला मी सांगतो, आम्ही जेव्हा देवेंद्रजींनी आम्ही होतो आता अजितदादा आले, या ठिकाणी सगळे मिळून आमचं लक्ष एकच आहे. या भागामध्ये जिथे दुष्काळी परिस्थिती आहे, जिथे पाणी समुद्राला वाहून जातंय ते वळवण्याचं काम आणि तो भाग दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास आपल्याला देतो. आणि आता एकच आपल्याला सांगेन, राजकारण राजकारण करत राहू द्या, परंतु आम्ही आमचं काम करतोय, आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय. रोज सकाळी उठल्यानंतर साईबाबांकडे आपण प्रार्थना करतो की जनतेला सेवा मिळाली पाहिजे, जनतेच्या सेवेसाठी आम्हाला शक्ती द्या, ताकद द्या, बळ द्या, आशीर्वाद द्या आणि आपल्या हातून या राज्यासाठी काहीतरी चांगलं होऊ द्या असा आम्ही विचार करतो. परंतु विरोधक रोज उठल्यावर प्रार्थना करतात की एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या. पहिले म्हणाले सरकार पडेल, सरकार पडेल, सरकार पडेल. सरकार पडून पडून त्यांचे ज्योतिषी संपले आणि अजितदादा पण आले आणि त्यामुळे एवढं सरकार मजबूत झालंय. आणि तुमचा आशीर्वाद जोपर्यंत सरकारच्या पाठीशी आहे या सरकारचा बाल बाका होऊ शकत नाही, या सरकारचा बाल बाका होऊ शकत नाही. किती स्वप्न पाहिली, दिवसा पाहू द्या, रात्री पाहू द्या, कधी पाहू द्या, परंतु मी एवढंच सांगतो की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. या शेतकऱ्याच्या पोराला आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या सच्च्या कार्यकर्त्याला किती पाण्यात बघाल. तुम्हाला झोपता उठता फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, दुसरं आणि आमचे 2 उपमुख्यमंत्री दिसतात.